पूर्वीच्या काळामध्ये. पण त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी बोलावं आणि बोलावं असा जो आग्रह आहे, मला वाटतं फक्त व्यक्तिद्वेषातून आहे. जर एवढं काळजी होती राष्ट्रपतींच्या बोलावण्याबद्दल, तर मला वाटतं राष्ट्रपतींची निवडणूक मग यांनी काय विरोध केली नाही. नवा संसद भवनाचं उद्घाटन आहे, त्यावर अनेक टीका टिपणी होत आहे. सामनामध्ये देखील आज अग्रलेख छापून आला आहे, अनेकांची नावं वगळली, विरोधकांचं देखील नाव असतं तर बरं वाटलं असतं असं ते म्हणत आहे. की संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पासूनच उद्घाटनाच्यासाठी जी काही विरोधकांकडून टीका सुरू आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या बद्दलची, ती खरं त्याची वेदना देणारी त्यांना वेदना देणारी घटना आहे. खरं जनसामान्यांच्या माणसाला सुद्धा हा वेदना होता की आज विश्व नेतृत्व करण्याची क्षमता आदरणीय मोदी साहेबांमध्ये आहे ते आपण म्हणत नाही. जी सेवांच्या राष्ट्रपतींच्या राष्ट्रपतींच्या बैठकांमध्ये किंवा प्रधानमंत्री जे अन्य देशाध्यक्ष त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी आदरणीय प्रधानमंत्री स्वागत केलं, किंवा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्र्यांनी तर त्यांना बॉस म्हटले, मला वाटतं आज जगाच्या स्तरावर भारत एक समृद्ध आणि सामर्थ्यवान देश म्हणून आता उभारला आलेला आहे आणि त्याचं नेतृत्व जगाने आता आदरणीय मोदी साहेबांनी स्वीकारलेलं आहे. आज त्यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन होत असताना यांचा पोटसुळ का उडला लोकांना? मला वाटतं इतिहासाची पानं जर आपण मागे उठून पाहिली तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये त्याच्या वेळच्या सरकारांमध्ये जी उद्घाटनं झाली, मग ती विधानसभेची भवनात झाली असतील किंवा त्या राज्यातल्या विधानभवनात झाले असते, पार्लमेंट अनेक्सच्या बिल्डिंगचं उद्घाटन झालं आहे पूर्वीच्या काळामध्ये. पण त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी बोलावं आणि बोलावं असा जो आग्रह आहे, मला वाटतं फक्त व्यक्तिद्वेषातून आहे. जर एवढं काळजी होती राष्ट्रपतींच्या बोलावण्याबद्दल, तर मला वाटतं राष्ट्रपतींची निवडणूक मग यांनी काय विरोध केली नाही. एवढं संघटनात्मक पदावर घटनात्मक पदावर यांचा त्यांना मरवडा पण आज त्यांना एवढा पुळका सुटलेला आहे. तर त्यावेळी मग एक आदिवासी महिलेला पहिल्यांदाच देशाच्या स्वातंत्र्यानंतर एवढं मोठं पद दिलंय भारतीय जनता पक्षाने आदरणीय मोदी साहेबांच्या पुढाकारानं, तर तिथे मात्र त्या आदिवासी महिलेच्या विरोधात उमेदवार उभा करायचा म्हणजे दुटप्पी भूमिका विरोधकांची किती आहे, ही जनता पाहते ना.